नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग क्रमांक 22 मधील विविध विकास कामांचे भूमिपूजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरण सोहळा सैफालीताई भुजबळ यांच्या हस्ते पिंपळगाव खाम येथे करण्यात आला. प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक जगदीश पवार यांच्या नगरसेवक निधीतून ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहे. या कार्यक्रमात करोना काळात सेवा देणारे अधिकारी डॉक्टर नर्स वॉर्डबॉय आशा वर्कर सफाई कर्मचारी अशा कोविड योद्ध्यांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नगरसेवक जगदीश पवार यांनी प्रभागात विविध विकास कामे केली आहे. यापुढेही अनेक कामे त्यांच्या हातून होतील अशा शुभेच्छा सैफालीताई भुजबळ यांनी त्यांना दिल्या. तसेच व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे यांनी बोलताना सांगितले की जगदीश पवार हे खऱ्या अर्थाने आरोग्य सेवा देण्याचे काम करत असतात. करोना काळात एकही दिवस न थांबता त्यांनी अहोरात्र रुग्णांची सेवा केली. तसेच रुग्णांना धीर देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत पुन्हा ते सभागृहात दिसतील यात काही शंका नाही असेही त्यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक जगदीश पवार यांच्या वतीनं पिंपळगाव खांब येथे शिवाजी चौकाचं सुशोभीकरण करण्याचा कार्यक्रम, त्याचप्रमाणे जे काही कोविड योद्धे आहेत करोनाच्या काळामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आशा सेविकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या नाशिक शहरामध्ये काम केलं त्या सगळ्यांचा सत्कार आज या भागाचे नगरसेवक जगदीश पवार यांच्या वतीनं पिंपळगाव खांब या ठिकाणी घेतलेला होता. त्या प्रसंगी या ठिकाणी मनोहर कोरडे होते, सरोज आहिरे आमदार होत्या, रंजन ठाकरे शहराध्यक्ष, याचप्रमाणे सैफालीताई भुजबळ या सगळ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली. त्याचबरोबर पिंपळगाव खांबचे सर्व ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. अतिशय चांगलं असं काम जगदीश पवारांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये झालेलं आहे. पोटनिवडणुकीत त्यांची निवड झाली, अतिशय कमी काळ त्यांना मिळाला, परंतु संपूर्ण 22 प्रभागामध्ये चांगलं असं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. कोविडच्या काळात आपल्या सगळ्यांना अनुभव असेल की नुसता 22 प्रभागच नाही तर शहरातून कुठेही जर बिटको हॉस्पिटलला माणूस ॲडमिट झाला तर जगदीशच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याची सेवा केली जायची. विशेषतः त्यावेळेला अशी परिस्थिती होती, घरातील लोक देखील त्या पेशंटपर्यंत जात नव्हते, परंतु जगदीश पवार यांना नुसता फोन केला तरी ते त्या ठिकाणी त्या वार्डात जाऊन त्या पेशंटची विचारपूस करून त्याला काही पाणी जेवण वगैरे लागली तर त्याची व्यवस्था सातत्याने ते करताना आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. असा हा समाजसेवक नगरसेवक, चांगलं काम करणारा नगरसेवक त्यांच्या पुढील काळात निश्चितपणे चांगलं असं काम करतील असे मी त्यांना शुभेच्छा देतो. नगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मध्ये पिंपळगाव खांब राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं भूमिपूजन माझ्या निधीतून मी ते आज कुदळी मारण्याचा कार्यक्रम भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व नेतेगण, राष्ट्रवादी काँग्रेस सेनेचे सर्व पदाधिकारी आणि नेते या कार्यक्रमाला उपस्थित असून सर्व ज्या कोविडमध्ये जे सिस्टर असेल, डॉक्टर असेल, आशा वर्कर असेल, सफाई कर्मचारी असेल, पेस्ट कंट्रोलचे कर्मचारी असेल, अशा या सर्व कोविड योद्ध्यांचा मी नामदार या नाशिक नगरीचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आणि समीर भाऊच्या वाढदिवसानिमित्त मी सर्व या कोविड योद्ध्यांचा 200 कोविड योद्ध्यांचा मी
सन्मान सर्व आमच्या गावकरी गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा सन्मान केला आणि या राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा भूमिपूजनाला आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं मी आभार मानतो। यावेळी उपस्थित मान्यवरांनी जगदीश पवार यांच्या कामाचे कौतुक केले। नगरसेवक असून देखील साधी राहणी व कायम बिडको हॉस्पिटल येथे रुग्णांना सेवा देण्याचे काम ते करत असतात, त्यामुळे त्यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले। यावेळी शैफालीताई भुजबळ, आमदार सरोज आहिरे, दत्ता गायकवाड, व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती महाराज अरिंगळे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाशिकरोड प्रभाग सभापती प्रशांत दिवे, मनोहर कोरडे, नगरसेविका सुनीता कोठोळे, नगरसेवक केशव पोरजे, प्रभाकर पाळदे, सोमनाथ बोराडे, विक्रम कोठोळे, सागर शिंदे, समस्त पिंपळगाव खाम ग्रामस्थ, पिंपळगाव खाम विविध कार्यकारी सोसायटी, सर्व सभासद मंडळी, शिव जन्मोत्सव सोहळा समिती पिंपळगाव खाम, विहितगाव, देवळीगाव, वडनेरगाव व प्रभाग क्रमांक 22 पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।